एसटीच्या नव्या बस गाड्यांचा लूक एसटी महामंडळाच्या ताफ्यात 2250 नव्या गाड्या सामील होणार. ऑक्टोबरमध्ये 300 नव्या गाड्या दाखल होणार. वाशिममध्ये भर पावसात लाडक्या बहिणींची पैसे काढण्यासाठी गर्दी. पुढचे 2 दिवस सलग सुट्टी असल्यामुळे महिलांच्या रांगा. एमपीएससीच्या पूर्वपरीक्षेची तारीख बदलण्यास आयोगाचा नकार. समाज कल्याण अधिकारी पदासाठी उद्या तर नागरी सेवा संयुक्त परीक्षा 25 ऑगस्टला होणार. पुण्यात दहीहंडीपासूनच लेझर बंदी लागू होणार. डोळ्यांना इजा होत असल्यामुळे पोलिसांचा मोठा निर्णय. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 20 कोटींचं कोकेन जप्त. डीआरआयची मोठी कारवाई. शॅम्पू आणि लिक्विड साबणाच्या बाटलीतून सुरू होती तस्करी. सीएसएमटी परिसरात कॅब चालकाला मारहाणी प्रकरणी पोलीस हवालदार निलंबित. पार्किंगवरून कॅब चालकाला केली होती मारहाण. महाराष्ट्रामधील विधानसभा निवडणूक दिवाळीनंतरच होणार. केंद्रीय निवडणूक आयोगाचे संकेत. तर गरज भासल्यास राष्ट्रपती राजवटीची शक्यता. मुंबईतील चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक दरम्यानची मोनोरेल सेवा सुधारणार. एमएमआरडीए आणखी 10 गाड्यांची खरेदी करणार. रत्नागिरी किंवा चिपळूणमधून भास्कर जाधव यांना उमेदवारीची शक्यता. तर गुहागरमधून विक्रांत जाधव यांना संधी. मिलिंद नार्वेकर यांच्याकडून मतदारसंघाची चाचपणी. लाडकी बहीण योजनेवरून कोल्हे आणि सुप्रिया सुळे यांची विधानं नैराश्यातून. सुनील तटकरे यांचा पलटवार. कायमस्वरूपी मराठा आरक्षण कधी मिळणार. आंदोलकांवरील गुन्हे मागे कधी घेणार. मावळमध्ये मराठा आंदोलकांचा अजित पवारांना सवाल. भाजपा मुख्यालयात आज पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक. नवीन राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया निश्चित होण्याची शक्यता. काँग्रेस नेते राहुल गांधी भारतीय नाहीत. भाजपाच्या सुब्रमण्यम स्वामी यांचा दावा. सुप्रीम कोर्टात जनहित याचिका दाखल.